नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे, सोडवीन माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही, गुणदोष नाही पहात कीर्तनी, गुणदोष नाही पहात कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश होया, सोडवील माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे, सोडवीन माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही, पांडुरंगा करू प्रथम कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधिका मोदी वक्त्रम खलानीश बाधापनोदारह दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिम विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचार युक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं सोनो पंत तथा गुणिजनतया मामा से बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंगजो संगति पुण्य श्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो तुम्ही संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा मानी वडा होई नमी हे सारस्वताचे गोड तुम्ही चलाविले जी झाड तरी अवधाने अमृते वाढ शिंपोणी तिजे विठ्ठला नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे सोडवीन माझा स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही संत हृदय सम्राट अगाध कृपा वात्सल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानोबराय महाराष्ट्र वेदाचं निसरण लिलया ज्यांच्या श्वासातून झालं ते जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय ज्या परंपरेने वारकरी संतांचे विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवले त्या परंपरेचे जनक प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदि करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने भगवान भैरवनाथाच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने संपन्न होत असलेल्या 49व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आरंभ करण्यासाठी आपण उपस्थित आहोत. विढाला विढाला. समस्त ग्रामस्थ शिंगवे
परिसरातील भाविक भक्त वारकरी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ थोर गुणीजन मंडळी या सर्वांच्या समुपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य नाम सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होतोय. भगवान भैरवनाथाचा यात्रा उत्सव आपण संपन्न करत आहोत. अगदी प्राचीन असलेलं हे भगवान भैरवनाथांचं मंदिर, ज्याच्या कुशीमध्ये आपण आपली जीवन यात्रा जगतोय, त्याला आवडणारी क्रिया आपल्याद्वारे घडावी यासाठी या नामचिंतनाचं आयोजन आपण प्रतिवर्षी करत आहोत. या वर्षामध्ये आपण प्रथम दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये उपस्थित आहोत. वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून घडत असलेली परमार्थाची साधना ही प्रामुख्याने नामचिंतनाची साधना आहे. वारकरी संप्रदायाच्या या नामचिंतनाच्या साधनेचा, त्यामध्ये विशेष करून कीर्तनाचा आज आपण या सप्ताहाच्या निमित्ताने आरंभ करत आहोत. आरंभ म्हटला की आरंभाच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचा विचार आपल्याला डोळ्यासमोर घ्यावा लागतो. जर यदा कदाचित आरंभ चुकला तर त्या आरंभाला धरून होणार काम सुद्धा चुकण्याची दाट शक्यता असते. साधं घर आपल्याला बांधायचंय, पण या घराचा जर पाया चुकला तर त्याच्यावरती बांधल्या जाणाऱ्या भिंती ह्या दोरीमध्ये येणार नाहीत, दोरी सोडून वेड्या वाकड्या होतील. म्हणून जसा पाया योग्य आहे त्यानुसार त्याच्यावरती आरंभिलं गेलेलं कार्य सुद्धा त्याच्यावरती योग्य होईल. पाया जाय कळसा तिने उत्तम तो तैसा. तुकोबराय बोलताय, ज्या पायावरती कळस पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभतंय त्याला उत्तम पाया असं म्हटलं पाहिजे. आणि या नाम सप्ताहाचा हा पाया जो आपल्या पूर्वसुरी साधू महापुरुषांनी घालून दिला, त्यावरती आपण अगदी सुवर्ण महोत्सवाच्या दारापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. त्या अर्थी हा पाया अगदी शुद्ध पद्धतीने आणि योग्य पद्धतीने घातलेला पाहायला मिळतोय. विढाला विढाला परमात्म्याची कीर्तन कथा आपल्याला सुरू करायची आहे. या कीर्तनाच्या व्यासपीठाचा आरंभ आपण करत आहोत. या दृष्टिकोनातून वारकरी संतांची विचारधारा आपल्याला डोळ्यासमोर ठेवावी लागेल. वारकरी संतांनी कोणत्याही गोष्टीचा आरंभ, मध्य आणि शेवट भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने करून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. कोणत्याही गोष्टीची सुरुवात म्हटली की ती मंगलाने केली जाते. मंगम लाती ते मंगलम, मंगम कल्याणम लाती ते मंगलम. जे आपल्या आयुष्यामध्ये कल्याण आणत त्याला मंगल असं म्हटलं जात. आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन हे शास्त्रामध्ये मंगल मानलेलं आहे. केवळ आपलं कार्य सुरू करण्यासाठीच भगवान परमात्म्याच्या नामाचा प्रादुर्भाव आहे असं नाही, तर या सृष्टीच्या ब्रह्मांडाचा जो गोळा तुम्हा आम्हाला पाहायला मिळतोय तो ब्रह्मांडाचा प्रसव सुद्धा भगवान परमात्म्याच्या नामचिंतनातूनच बाहेर पडलेला आहे. जेव्हा भगवान विष्णू परमात्म्याने ब्रह्मदेवावरती जगताच्या उत्पत्तीची जबाबदारी सोपवली, तेव्हा ब्रह्मदेवाला प्रश्न पडला की जगाची निर्मिती करायची कशी, जगद उत्पत्तीचं सामर्थ्य आपल्यामध्ये नाही, ज्ञान नाही, आणि इतकी मोठी जबाबदारी आपल्या वडिलांनी आपल्यावरती दिलेली आहे ती पूर्ण कशी करायची. ब्रह्मदेवाने तपश्चर्या करायला सुरुवात केली आणि तपश्चर्या करत असताना ब्रह्मदेवाच्या कंठामधून भगवान परमात्म्याचं पवित्र असं नाम बाहेर पडलं. विढाला विढाला. जी सृष्टी आपल्याला पाहायला मिळतीये या सृष्टीचा आरंभ भगवान परमात्म्याच्या नामचिंतनातून बाहेर झालेला आहे. म्हणून भगवान ब्रह्मदेवाच्या कंठामधून ओंकाराथ शब्दश्चा द्वावेतौ ब्रह्मणपुरा कंठं भित्वा विनिर्यातौ तस्मान मांगलिका उभौ. ओंकाराथ शब्दश्चा, ओम आणि अथ हे दोन शब्द ब्रह्मदेवाच्या कंठाचं भेदन करून बाहेर आले. आणि या नामचिंतनाच्या सहाय्याने ब्रह्मदेवाने विश्वाचा प्रसार रचला.
ज्ञानोबारायांना विचारा, ज्ञानोबाराय बोलताय जर आरंभाला ब्रह्मदेवाला नाम सापडलं नसतं, जर ब्रह्मदेवाने ते नाम आवडीने धारण केलं नसतं, तर हे सगळं जगताचं सिद्ध काम आपल्याला पाहता आलं नसतं. आरंभे आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाली पूर्ण काम. हे सगळं जगत पूर्ण अवस्थेला प्राप्त झालं त्याचं महत्वाचं कारण भगवान परमात्म्याच्या नाम चिंतनाची भेट ब्रह्मदेवाशी घडली. म्हणून कोणत्याही गोष्टीचा आरंभ आपल्याला पूर्णतेतून करावा लागेल. इंग्रजी भाषेमध्ये एक म्हण वापरली जाते, वेल बिगिनिंग इज हाफ डन. एखादी गोष्ट जर चांगली सुरू झाली, तिची बिगिनिंग सुरुवात जर व्यवस्थित झाली, तर ते कार्य अर्ध पूर्ण झाल्याचं समाधान आपल्याला आरंभाच्या दिवसामध्येच प्राप्त होत. विढाला विढाला या दृष्टिकोनातून भगवान परमात्म्याच्या पवित्र मंगल नाम चिंतनाचा महिमा जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाने गाण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. फार प्रस्तावनेमध्ये न लागता अभंगाच्या दिशेचे विचार आपण सुरू करू. तुकोबाराय या अभंगामधून नाम चिंतनाची पद्धत, नाम चिंतनासाठी लागणार प्रमाण आणि नाम चिंतनाचा परिणाम या तिन्ही गोष्टी क्रमाक्रमाने सिद्ध करतायत. नाम चिंतनाची पद्धत तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतायत. या नाम चिंतनाचा हा मार्ग आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत तो आमच्या खिशामधला नाही, त्याच्यासाठी काहीतरी प्रमाण आहे असं प्रतिज्ञेचं प्रमाण तुकोबाराय तुमच्या आमच्या समोर मांडत आहेत. आणि या नाम चिंतनाचा तुमच्या आमच्या वरती होणारा परिणाम हा परिणाम सुद्धा या अभंगातून आपल्याला पाहता येण्याजोगा आहे. विढाला विढाला जगद्गुरु तुकोबाराय नाम चिंतनाची पद्धत आपल्याला सांगतायत की नाम चिंतन कसं करावं, ते प्रगत करावं, त्याचा पसारा मांडावा, ही नाम चिंतनाची पद्धत आहे. या नाम चिंतनासाठी प्रमाण काय? तुकोबाराय बोलतायत प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही, आम्ही आमच्या जीवनामध्ये ही प्रतिज्ञा केलेली आहे, त्यामुळं आमची प्रतिज्ञा हे तुमच्यासाठी असलेलं प्रमाण आहे. आणि या नाम चिंतनाचा परिणाम आपल्यावरती काय होणार आहे, या परिणामाचं चिंतन करत असताना तुकोबाराय बोलतायत तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे. ज्या भवसागरामध्ये आपण अडकून पडलोय तो भवसागर आपला नाहीसा होईल, भवबंधामधून आपण निवृत्त होऊ, पण फक्त निवृत्त होऊ असं नाही तर अगदी कायमचे आत्यंतिक निवृत्त होऊन जाऊ, हा नाम चिंतनाचा परिणाम, नाम चिंतनासाठी लागणार प्रमाण आणि नाम चिंतनाची पद्धत तुकोबाराय या अभंगातून मांडतायत. विढाला विढाला जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला नाम चिंतनाचा पसारा मांडायला सांगतायत. नाम चिंतन केवळ आरंभाच्या दिवसासाठी महत्वाचं आहे असं नाही, तर हे नाम चिंतन आपल्या जीवनाची साधना आहे. वारकरी संतांनी तुम्हा आम्हाला जो साधना पथ दाखवून दिला, ती साधना शिकवत असताना संतांनी आपल्याला नाम चिंतनाची साधना शिकवली. ही नाम चिंतनाची साधना तुम्ही आम्ही मुखाने राम कृष्ण हरी असं म्हणावं, ही नाम चिंतनाची साधना तुमच्या आमच्यासाठी संतांनी समोर मांडली. पण या नाम चिंतनावरती बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांनी बऱ्याच पद्धतीने संशय उपस्थित केले की हे नाम चिंतन करायचं असेल तर कसं करायचं, आणि असंच केल्यानंतर याला काही फळ मिळणार आहे का, मिळणार फळ शाश्वत आहे की अशाश्वत आहे, साधना म्हटलं की साधनेच्या फळाच्या दृष्टीने, साधनेच्या पद्धतीच्या दृष्टीने आणि साधनेच्या प्रमाणाच्या दृष्टीने संशय उपस्थित केले जातात. जगामध्ये आपला विचार मांडत असताना आपल्याला बऱ्याच वेळेला तो प्रमाणाने सिद्ध करून द्यावा लागतो, अनुभवाने सिद्ध करून द्यावा लागतो आणि त्याच्या फलाने सुद्धा त्याची व्याप्ती आपल्याला सांगावी लागते. विनाकारण कोणीतरी उभा राहतोय आणि उभा राहिलेला काहीतरी सांगतोय आणि लोक ऐकून घरी जात आहेत अशी परमार्थाची वाट नाही.
परमार्थाची वाट ही खऱ्या अर्थाने चिकित्सेची वाट आहे. वेद मार्गे म्हणी गेले त्याची मार्गे चालिलो. ज्या मार्गाने साधू महापुरुष प्राचीन ऋषीगण गेलेले आहेत त्याच मार्गाने तुम्हा आम्हाला नेण्याचं काम संतांनी केलेलं आहे. म्हणून आयुष्यामध्ये जी साधना आपण स्वीकारत आहोत त्या साधनेची पद्धत आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. जर पद्धत आपल्याला कळली नाही तर बऱ्याच वेळेला जे काम आपण करतोय ते काम आपल्या उद्धाराचं साधन न होता आपल्या नाशाचं साधन होतं. कोणतंही काम करत असताना त्याची पद्धत माहीत असावी लागते. शेती करायची आहे पद्धत माहीत पाहिजे. अभ्यास करायचा आहे पद्धत माहीत पाहिजे. एखाद्याला इंग्रजी भाषा शिकायची आहे पण ही भाषा कशी शिकली जाते याची पद्धत त्याला माहीत नाही. भाषा म्हटल्यानंतर भाषेमध्ये शब्द असतात आणि शब्दपाठ केल्यानंतर भाषा कळते असं समजून जर त्याने इंग्रजीचा शब्दकोश पाठ केला तर त्याने शब्दपाठ होतील पण भाषा मात्र येणार नाही. कोणत्याही गोष्टीला यशापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची अचूक पद्धत आपल्याला माहीत पाहिजे. तुका म्हणे वर्म नीनता जो रांधी पाववीते बुद्धी अवकळा. साधा स्वयंपाक करायचा असला तरी सुद्धा आपल्याला त्याची पद्धत माहीत पाहिजे. पद्धत चुकली तर हाती घेतलेलं कितीही चांगलं काम हे शेवटापर्यंत जाणार नाही लयाला जाईल. पद्धत शब्द तयार होतो पदभ्याम हातीही पद्धतीही. पायाच्या आघाताने जो रस्ता तयार होतो त्याला पद्धत असं म्हटलं जातं. पद्धत आणि माहिती याच्यामध्ये प्रचंड अंतर आहे. अनुभवाच्या द्वारे जो रस्ता तयार झालेला असतो त्याला पद्धत असं म्हटलं जातं आणि ज्याच्यामध्ये अनुभव शून्यता आहे त्याला माहिती असं म्हटलं जातं. म्हणून ज्याला शिक्षणामध्ये प्रॅक्टिकल असं म्हटलं जातं तो प्रॅक्टिकल अर्थात प्रत्यक्ष कृती हा पद्धतीशी संबंधित असलेला भाग आहे. विठाला विठाला एक छोटं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. पंचतंत्रामध्ये एक छोटी कथा सांगितली जाते. एका नदीच्या काठावरती एक माकड झाडावरती बसलेला आहे. नदीच्या काठावरती कोळी मासे पकडण्यासाठी उभा आहे. त्याने पाण्यामध्ये जाळं पसरलं. दोन तास वाट पाहिली त्यानंतर जाळं जमा केलं काठावरती झाडलं. जाळ्यामधून काही मासे बाहेर पडले. कोळ्याने टोपलीमध्ये टाकले. जाळं तिथे काठावरती ठेवलं आणि मासे विकण्यासाठी कोळी बाजारात निघून गेला. झाडावरती उभ्या असलेल्या बसलेल्या माकडाने पाहिलं कोण कुठला कोळी नदी काठावरती आला आणि नदी पात्रातून मासे पकडून घेऊन गेला. आता कोळ्याला मासे पकडून द्यायचे नाही आपणच मासे पकडायचे. माकड झाडावरून खाली उतरलं. काठावरती ठेवलेलं जाळं हातामध्ये घेतलं आणि नदीच्या पात्रामध्ये पसरायला सुरुवात केली. कोळी पाण्यामध्ये जाळं कसं पसरवतो याची पद्धत माकडाला माहीत नव्हती. परिणाम असा झाला की ते जाळं नदीच्या पात्रामध्ये न पसरता माकडाच्या अंगाभोवती पसरलं गेलं आणि त्या जाळ्यामध्ये मासे न अडकता माकडच अडकलं गेलं. इतकं अडकलं गेलं इतकं अडकलं गेलं की हातपायी हलवता येईना. मासे पकडण्यासाठी पसरवलेल्या जाळ्यामध्ये माकडच अडकलं आणि स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकून पाण्यामध्ये मरून गेलं. सांगायचा भाव असा जर पद्धत चुकली तर त्या पद्धतीने आपला नाश ओढवला जातो. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला नामचिंतनाची पद्धत सांगतायत. ही पद्धत जर चुकली तर बऱ्याच वेळेला आपण जे करतोय त्याचं फळ आपल्या पदरामध्ये पडणार नाही. नामचिंतनाची पद्धत सांगत असताना तुकोबारायांनी ही पद्धत दोन शब्दामधून सांगितली की तुम्ही नामचिंतन करा पण ते नामचिंतन प्रगट करा. प्रगट शब्दाचा अर्थ होतो प्रत्यक्ष उघड. नाम चिंतन करत असताना त्याच्यासाठी झाकापाकी करण्याची गरज नाही. नाम चिंतनामध्ये बऱ्याच वेळेला झाकाझाकी केलेली पाहायला मिळते ज्याला गुप्त मंत्र असं म्हटलं जातं. बऱ्याच पंथांमध्ये किंवा मार्गांमध्ये सांगितलेला मंत्र हा उघड सांगितला जात नाही. तो घोंगडीच्या आतून गुप्त गुहेमध्ये कोणाच्या तरी कानात सांगितला जातो.
मंत्रशास्त्रावरती असलेला पहिला आघात तुकोबाराय प्रगट शब्दातून दूर करतायत. की रामकृष्ण हरी हा जो संप्रदायाचा मंत्र आहे तो मंत्र तुम्ही मोठ्या रूपाने मांडायला हवा, तो प्रगट करायला हवा. मनामध्ये पुटपुट करण्याची किंवा इतरांपासून घाबरण्याची गरज नाही. संतांनी ही नामगर्जना मोठ्या प्रमाणामध्ये केलेली पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याचं नाम आम्ही करणार कसं? आईसी हे गरज वैखारी वैखरी केशवा मुकुंदा मुरारी राम कृष्ण नामे बरे हरी हरी दोष सकळ. तुकोबाराय बोलतात नाम चिंतनाची गर्जना करावी. नाम चिंतन हळूहळू घेऊ नये, अगदी जोरात नाम चिंतन घ्यावं, प्रगट घ्यावं. त्याच्याविषयी आपण लज्जा बाळगू नये. म्हणून भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करत असताना ते नाम चिंतन कोणत्या पद्धतीने करावं, दोन शब्दांचा विचार या चरणामधून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रगट आणि पसारा. नाम चिंतन करण्याची पद्धत, पहिली पद्धत प्रगट आहे. प्रगट रूपाने नाम चिंतन करावं, गुप्त रूपाने नाम चिंतन करू नये. जर नाम चिंतन प्रगट करायचं नसतं तर हा माईक आणि हा सप्ताह आणि तुम्ही सगळे लोक याची आपल्याला आवश्यकता नव्हती. जो जिथे बसेल तिथे आपला मनातल्या मनात म्हणत राहील, ज्याला मुकम करोती असं म्हटलं जाईल. तुकोबाराय बोलतायत असं नाही. भगवान परमात्म्याचं नाम चिंतन जर गायचं असेल तर ते नाम चिंतन आपण प्रगट केलं पाहिजे, जोरात केलं पाहिजे, सगळ्यांच्या समोर मांडलं पाहिजे. याचा अर्थ असा की नाम चिंतनाच्या संबंधी असलेला कोणताही संकोच हा नामधारकाच्या अंतःकरणामध्ये राहता कामा नये. नाहीतर बऱ्याच वेळेला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत असताना लोकांना लाज वाटते. एखाद्याला जर फोनवरती आपण रामकृष्ण हरी म्हटलं तर पुढचा त्याला प्रत्युत्तर देताना रामकृष्ण हरी म्हणेलच असं नाही. किंवा कदाचित एखाद्या मोठ्या माणसाच्या घरामध्ये गेल्यानंतर त्याला रामकृष्ण हरी म्हणण्याचा संकोच आपल्याला होईल. तुकोबाराय बोलतात हा संकोच आपण टाळावा. रामकृष्ण हरी या मंत्राची आपण हाक मारावी. रामकृष्ण हरी ऐसी मारी हाक जीने पडे धाक बळियासी. रामकृष्ण नावाची आपण जोरात गर्जना करावी. मग ती गर्जना फक्त सप्ताहाच्या काळातच करावी असं नाही. सप्ताहाचा काळ नसला तरी सुद्धा तिथे सुद्धा आपण नाम चिंतनाची गर्जना करावी. हे नाम चिंतन फक्त गावातच करावं असं नाही, तर जिथे गाव नाही अशा एकांताच्या ठिकाणीही आपण त्याची गर्जना करावी. केवळ हरिभक्त परायण मंडळींच्या समूहामध्ये करावी असं नाही, तर जे हरिभक्त परायण नाहीत, भगवान परमात्म्याच्या परमार्थ मार्गाचे शत्रू आहेत, त्यांच्या दारामध्ये सुद्धा आपण भगवान परमात्म्याच्या नाम चिंतनाचा प्रगट पसारा मांडावा. त्यासाठी आपण संकोच बाळगू नये. प्रसिद्ध उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. राम प्रभूंनी जेव्हा हनुमंतरायांना सीता मातेचा शोध घेण्यासाठी लंकेमध्ये पाठवलं, तेव्हा हनुमंतराय लंकेमध्ये गेले. सीता मातेला मुखामध्ये आणलेली रामप्रभूंच्या नामाची मुद्रिका अंगठी दाखवली, सीता मातेचा विश्वास संपादित केला, तिला आश्वासन दिलं. आणि हे आश्वासन दिल्यानंतर हनुमंतरायांना भूक लागली. तसं पाहिलं तर भूक लागण्याचं काही कारण नव्हतं.
कारण खाण्यासाठी हनुमंतराय लंकेमधून पुन्हा रामप्रभूंच्या जवळ येऊ शकत होते, पण हनुमंतरायांना आपल्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची प्रगटता रावणाच्या सभेमध्ये करायची आहे. मग हनुमंतरायांनी खाण्याचं निमित्त केलं आणि अशोक वाटिकेचा विध्वंस मांडला. एक एक फळ खावं, फळ तोडून फेकून द्यावं, झाड उपटावी फेकून द्यावी. रावणाच्या दरबारामध्ये संदेश गेला, महाराज कोणीतरी आलाय, कोणत्या तरी माकडाने आपली रम्य असलेली अशोक वाटिका उद्ध्वस्त केलीये, त्याचा बंदोबस्त करायला हवा. प्रत्येकाला पाठवलं जातंय. हनुमंतरायांनी प्रत्येकाचा समाचार घ्यायला सुरुवात केली. हा सगळा समाचार झाला. एक एक मारल्यानंतर शेवटी हनुमंतरायांना पकडण्यासाठी इंद्रजित निघाला. आपण जर भावार्थ रामायणाचं चिंतन कराल तर या इंद्रजिताची इतकी चांगली धुलाई हनुमंतरायांनी केली ती केवळ आपल्या शेपटीने केली. इतका इंद्रजित जोराच्या पद्धतीने मारला मारला मारला, इंद्रजित सुजला आणि सुजल्यानंतर इंद्रजित शरण आला. इंद्रजिताला प्रश्न पडतोय, आता करायचं काय? हा मार खाण्यापेक्षा आपण पाठीमाग न जाता इथंच मेलं तर बरं होईल. म्हणून इंद्रजिताला फार दुःख होतंय. इंद्रजिताला आठवण आली की साक्षात ब्रह्मदेवाने आपल्याला सांगितलं होतं की तुझ्या हातून हनुमंतराय पकडले जातील, म्हणून आपण हनुमंतरायांना पकडण्यासाठी आलो, पण हित्र आपल्याला पकडले जात नाहीत. कदाचित ब्रह्मदेव खोटं बोलत असावेत. ब्रह्मदेवाच्या वचनावरती संशय आल्यामुळे ब्रह्मदेव प्रगट झाले आणि ब्रह्मदेव प्रगट झाल्यानंतर इंद्रजिताने ब्रह्मदेवाबरोबर भांडण करायला सुरुवात केली. महाराज, आपण मला सांगितलं होतं की मी हनुमंतरायांना पकडू शकतो, पण माझं सगळं अंग पहा काळं निळं झालंय, सगळ्या शस्त्रास्त्रांचा वापर करून झाला, पण तरी सुद्धा हनुमंतरायांना मी पकडू शकलो नाही. तुम्ही खोटं बोलत आहात, कदाचित तुम्ही हनुमंतरायांना मिळालेली आहात. ब्रह्मदेवाने सांगितलं, इंद्रजिता माझ्या ब्रह्मवाक्यावरती संशय उपस्थित करू नको, मी तुला ब्रह्मास्त्र देतो, या ब्रह्मास्त्राने तू हनुमंतरायांना निश्चित पकडू शकशील. इंद्रजिताच्या हातामध्ये ब्रह्मास्त्र आलं. ब्रह्मास्त्राचा उपयोग इंद्रजिताने हनुमंतरायांवरती केला खरा, पण या ब्रह्मास्त्रामध्ये सुद्धा हनुमंतराय पकडले जाईना. इंद्रजिताने पुन्हा ब्रह्मदेवाबरोबर भांडायला सुरुवात केली. तुम्ही म्हटला होता ब्रह्मास्त्राने पकडलं जाईल, पण काय करतंय तुमचं ब्रह्मास्त्र? ब्रह्मदेवाने सांगितलं, अस्त्राला नावं ठेवू नकोस, तुला चालवायची पद्धत माहित नाही, अस्त्र तुझ्या हातामध्ये गेल्यानंतर काम करत नाही, यापेक्षा मीच हनुमंतरायांना पकडून तुझ्या हातात देतो. म्हणून इंद्रजिताला बाजूला सारून ब्रह्मदेवाने स्वतः ब्रह्मास्त्राचा प्रयोग हनुमंतरायांवरती केला. पण ब्रह्मदेवाने प्रयोग केल्यानंतर सुद्धा हनुमंतराय पकडले जात नाहीत. ब्रह्मदेवाला मोठा प्रश्न पडला, आता फार मोठी फजिती होणार आहे. सरते शेवटी ब्रह्मदेवाला मार्ग सापडला. जर आपण हनुमंतरायांची शरणागती करू तर कदाचित प्रेमाने आणि कृपेने हनुमंतराय स्वतःला बांधून घेतील. ब्रह्मदेवाने हनुमंतरायांचे चरण धरले आणि सांगितलं, महाराज सेवकाची लज्जा रक्षण करा, ब्रह्मदेवाच्या ब्रह्मवाक्याला बाद येईल असं वागू नका. हनुमंतरायांनी सांगितलं, आपल्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ शकतो, तर ब्रह्मास्त्राने बांधून घेणं याच्यामध्ये नवल काय? हनुमंतरायांनी स्वतःला ब्रह्मास्त्रामध्ये बांधून घेतलं आणि बांधून घेतल्यानंतर मग ते अस्त्र जिथे हनुमंतराय बांधलेत त्या अस्त्राचा दोर इंद्रजिताच्या हातात दिला. पण हा दोर धरायला सुद्धा इंद्रजित घाबरत होता, कारण त्याला असं वाटत होतं जर यदा कदाचित शेपूट बाहेर निघालं आणि त्याने आपल्याला प्रसाद द्यायला सुरुवात केली तर करायचं काय? जसं संभाजी राजांना पकडल्यानंतर सुद्धा मुघल सैन्य संभाजी राजांच्या जवळ यायला घाबरत होतं, तसा इंद्रजित सुद्धा हनुमंतरायांच्या जवळ यायला घाबरतोय. घाबरत घाबरत ब्रह्मास्त्राचा दोर हातामध्ये धरला आणि हनुमंतरायांनी बांधून घेतलेल्या अवस्थेमध्ये हनुमंतराय रावणाच्या दरबारात उभे राहिले. ज्या दरबारामध्ये आपल्यावरती नानाविध शस्त्र आपटली जाणार आहेत आणि जिथे केवळ आपल्याला मारण्यासाठी आणलेलं आहे, त्या दरबारामध्ये हनुमंतरायांनी रामप्रभूंच्या नावाचा घोष करायला सुरुवात केली. वर्णन असं आहे की रामप्रभूंचा भूपकार जेव्हा हनुमंतराय करत होते तेव्हा ज्या ज्या राक्षसनी गरोदर होत्या त्यांच्या गर्भामध्ये असलेली अनेक राक्षसांची आपत्य ही गर्भामध्येच नष्ट होत होती.
प्रगट नाम चिंतनाचा काय परिणाम आहे? प्रगट नाम चिंतन नाम चिंतकाला तर उपकारक आहेच, पण ते नाम चिंतन ज्याच्या कानावरती पडतंय त्याच्या सुद्धा जीवनामध्ये असलेल्या पापाचा नाश करणार आहे. म्हणून नामचिंतनाच्या द्वारे केवळ आपलाच उद्धार व्हावा असा स्वार्थ आपण बाळगू नये, तर त्या नामचिंतनाचा आपण जोराने टाहूक उडावा. कोणताही संदेह त्याच्या संबंधी धरू नये. हनुमंतरायांनी जोर जोराने गर्जना भूपकार करायला सुरुवात केली राम नामाचा. रावणाच्या सभेमध्ये हनुमंतरायांनी रामचंद्र प्रभूंच्या नामचिंतनाचा पोवाडा गायला आणि याद्वारे सगळ्या राक्षसांच्या कानापर्यंत भगवान परमात्म्याचं नाम पोहोचवलं. ज्ञानोबराय बोलतायत, कोणताही संदेह अंतकरणामध्ये न धरता, अंतकरणामध्ये भावना एकवटून आपण भगवान परमात्म्याचं नाम चिंतन प्रगट करावं. रामकृष्ण दाहो नित्य संदेह आपण टाकून द्यावा आणि भगवान परमात्म्याच्या नाम चिंतनाचा टाहो फोडावा. गर्जना करावी, गर्जत जावी नामावळी, प्रेमे टाळी वाहुणे. तुकोबारा बोलतात आपण नाम चिंतनाची गर्जना करावी, याचा अर्थ नाम चिंतन प्रगट करावं. प्रगट करण्याचा परिणाम असा होतोय की जेव्हा आपण जोराने नाम चिंतनाचा टाहो फोडू तेव्हा आपली एकाग्रता स्वभावतः साधली जाते आणि ही एकाग्रता साधत असताना आपलाही उद्धार होतोय आणि ते नाम चिंतन ज्याच्या कानावरती पडतंय त्याचा सुद्धा उद्धार होतोय. म्हणून नामचिंतनाची गर्जना फक्त आपल्याच पक्षामध्ये पारमार्थिकांच्याच पक्षात करावी असं नाही, तर जो अपारमार्थिकांचा पक्ष आहे त्यांच्या ठिकाणी सुद्धा आपण भगवान परमात्म्याचं नाम चिंतन प्रगट करावं. म्हणून हे नाम चिंतन कसं करावं या संबंधीचा अजून एक विचार तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणातून व्यक्त करतात. नामाचे चिंतन प्रगट नामाचे चिंतन पसारा
असाल ते करा जिथे तिथे. तुकोबाराय बोलतात जिथं असाल जसे असाल त्या ठिकाणी तुम्ही नामचिंतनाचा प्रगट पसारा करा, नामचिंतनाला प्रगट करा. आणि अजून कसं करा, त्याचा पसारा करा. पसारा करणे म्हणजे फुलवणे. एक गोष्ट जर एकाच ठिकाणी असेल तर त्याला पसारा म्हणत नाही. लहान मुलं आपल्या घरामध्ये पसारा मांडतात. पसारा मांडतात म्हणजे करतात काय, जी गोष्ट ज्या ठिकाणी आहे ती गोष्ट त्या ठिकाणी ठेवत नाहीत, ती गोष्ट ज्या ठिकाणी नसते त्या ठिकाणी तिला नेऊन पोहोचवतात. गहू असतील तर गहू घेतील तांदळामध्ये टाकतील, तांदूळ असतील तर तांदूळ घेतील ते देव्हाऱ्यात नेऊन टाकतील, देव्हाऱ्यातील देव घेतील आणि ते स्वयंपाकघरामध्ये नेतील, स्वयंपाकघरामधले जे साहित्य आहे ते काढतील आणि अंगणामध्ये नेऊन टाकतील. आहे त्या गोष्टी जिकडं तिकडं पांगवणे, त्याला पसारा मांडणे असं म्हटलं जातं. तुकोबारा बोलतायत नामचिंतनाचा पसारा करा. पसारा करा म्हणजे आपण जी जी काम करणार असू त्या नामचिंतनामध्ये तुम्ही त्या कामांमध्ये आपलं नामचिंतन पोहोचवा. शेतामध्ये नामाचा पसारा करा, कीर्तनामध्ये नामाचा पसारा करा, नोकरी करत असाल तिथे नामचिंतनाचा पसारा करा, जी जी साधना करत असाल त्या प्रत्येक साधनेमध्ये तुम्ही नामचिंतनाचा पसारा करा. साधना कोणतीही असो त्या साधनेमध्ये तुम्ही भगवान परमात्म्याचं नामचिंतन पोहोचवा. कारण भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर त्या ठिकाणी पोहोचलं तर निश्चित रूपाने ती साधना सफल होते. भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्यांच्या जीवन चरित्रातील कथा सांगितली जाते. जेव्हा आचार्यांनी ब्रह्मसूत्रावरती भाष्य लिहिण्यासाठी घेतलं, अजूनपर्यंत कोणत्याही ग्रंथावरती भाष्य केलेलं नव्हतं आणि भाष्य ग्रंथाची सुरुवात आचार्यांना करायची आहे, पण भाष्य ग्रंथाची सुरुवात करण्यासाठी जेव्हा शिष्यांना सांगितलं जात होतं की आपण ब्रह्मसूत्राची पोथी घेऊन या, तेव्हा जो शिष्य ब्रह्मसूत्राची पोथी घेऊन येत होता ती पोथी उचकल्यानंतर ते ब्रह्मसूत्र नसायचं तर ते विष्णू सहस्त्र नाम असायचं. आचार्य पुन्हा शिष्यावरती रागवायचे, तुला ब्रह्मसूत्र आणायला सांगितलं असताना विष्णू सहस्त्र नाम घेऊन का आलास. त्याने जायचं पुन्हा पोथी उचलून घेऊन यायची. ज्या ठिकाणी पोथी उचकून पाहतोय त्या ठिकाणी तिच्यावरती लिहिलेलं नाव ब्रह्मसूत्रच आहे, पण आचार्यांच्या जवळ गेल्यानंतर मात्र त्याचं रूपांतरण विष्णू सहस्त्र नामामध्ये व्हायचं. आचार्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की भगवान परमात्म्याची इच्छा अशी दिसतीये की आपण कोणतंही भाष्य करण्याच्या अगोदर भगवान परमात्म्याच्या नामाचं भाष्य करावं, त्याचं चिंतन करावं. पण आपल्या हातून इतर सगळी कार्य तेव्हाच घडतील जेव्हा आपण नामचिंतनाचा पसारा मांडू. विठ्ठला विठ्ठला हे नामचिंतन आपल्याला पसरवावं लागेल, पांगवावं लागेल. किती पद्धतीने पांगवावं लागेल? नामचिंतनाचा पसारा जर ऐकायचा झाला तर अगदी वेदापासून ते सर्व शास्त्रांपर्यंत आपल्याला नामचिंतन पसरलेलं पाहायला मिळतं. प्रत्येक ठिकाणी आपल्याला नामचिंतनाची व्याप्ती गेलेली पाहायला मिळते. पसरवणे म्हणजे व्याप्ती करणे. एखाद्या नदी पात्रामध्ये आपण म्हणतो पाणी पसरलं, तसं भगवान परमात्म्याचं नाव इतकं पसरवा याचा अर्थ असा त्याची व्याप्ती लक्षामध्ये घ्या. जे जे आपण काही बोलतोय ते भगवान परमात्म्याच्या संबंधी आहे, संबंधी असेल अशा पद्धतीने नामचिंतनाची व्यापकता आपण लक्षामध्ये घ्या. अगदी वेदापासून ते प्रत्येक शास्त्रामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा महिमा गायलेला पाहायला मिळतो. ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये अगदी स्पष्ट रूपाने चहुवेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती या अभंगामध्ये नामचिंतनाची असलेली शास्त्रामधली व्याप्ती आपल्याला पटवून दिलेली आहे. चारही वेदांचं चिंतन आपण जर कराल तर हे चारही वेद जाणीवेच्या दृष्टिकोनातून भगवान परमात्म्याचं नामचिंतन गातात. या अभंगाची मौज अशी आहे की या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी एक उदाहरण दिलंय. जर आपल्याला लोणी काढायचं असेल तर दह्याचं मंथन करण्यासाठी आपल्याला रवी हातामध्ये घ्यावी लागते. मंथने नवने ता तैसे घ्या
भगवान परमात्म्याचा शोध आपल्याला जर घ्यायचा असेल तर मंथन करून तो घ्यावा लागेल. मग वेदाचं मंथन करायचंय त्याच्यासाठी रवी हवी, सहा शास्त्रांचं मंथन करायचंय त्याच्यासाठी रवी हवी, आणि 18 पुराणांचं मंथन करायचंय त्याच्यासाठी रवी हवी. जसं दह्याचं मंथन करण्यासाठी लाकडाची रवी लागते, तसं चार वेदांचं मंथन करण्यासाठी जाणीवेची रवी हवी. चहुवेदी जाण ज्ञानोबरा बोलताय, जाणीवेच्या रवीने वेदाचं मंथन करा. तुम्हाला वेदामध्ये भगवान परमात्म्याचं नाम चिंतन पसरलेलं पाहायला मिळेल. यावंती वेदाक्षराणी तावंती हरिनामाणी, जितके म्हणून वेदाची अक्षर आहेत या सगळ्या अक्षरांमध्ये भगवान परमात्म्याचं नामच पसरलेलं आहे. म्हणजे वेदामध्ये सुद्धा भगवान परमात्म्याच्या नामाचा पसारा आहे. त्यानंतर शास्त्रामध्ये जा, शास्त्राचं जर तुम्हाला मंथन करायचं असेल तर शास्त्राच्या मंथनासाठी कारणाची रवी हातामध्ये घ्यावी लागते. साही शास्त्री कारण, कारणाच्या रवीने तुम्ही शास्त्राचं मंथन करा. कारण सहाही शास्त्र ज्या कारणाचा शोध घेत आहेत, त्या कारणाचा जेव्हा तुम्ही शोध घ्याल तेव्हा कारणाच्या रवीद्वारे तुम्हाला शास्त्रामध्ये भगवान परमात्म्याचं नामच सापडेल. व्याकरण शास्त्राचं चिंतन केलं तर त्याही ठिकाणी तुम्हाला भगवान परमात्म्याचं नामच सापडेल. सांख्य शास्त्राचं तुम्ही जर चिंतन कराल तर त्याही ठिकाणी प्रकृती पुरुषाचा विवेक करून देत असताना पुरुषाचं ज्ञान होण्यासाठी चेतन असलेल्या पुरुषाची साधना करताना नामच हातात येईल. न्यायशास्त्राचं चिंतन करत असताना नैयायिकांनी सुद्धा शब्दाला आकाशाला मूर्त द्रव्य मानत असताना नित्य रूपाने मांडलं, म्हणून त्यांचा शब्द अर्थात नाम नित्यच मानावं लागेल. पूर्व मीमांसेचं चिंतन करत असताना मीमांसकांनी वेदाचे मंत्र शाश्वत अपौरुषेय मानले, म्हणून त्याही ठिकाणी तुम्हाला नामाची व्याप्ती पाहायला मिळेल. आणि उत्तर मीमांसेचं चिंतन जर कराल तर वेदांत शास्त्रामध्ये सुद्धा भगवान परमात्म्याच्या नाम चिंतनाचा मुखे नाम हाती मोक्ष आयुषे साक्ष बहुनांची, पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा किंबहुना योग सूत्रांमध्ये सुद्धा तस्य वाचक प्रणव म्हणून ओंकार नामाचा निर्देश केलेला पाहायला मिळेल. शास्त्राने सुद्धा हरिनामाचा पसारा मांडलेला पाहायला मिळेल. त्यानंतर अष्टादश पुराणांमध्ये जर नाम शोधायचं असेल तर पुराणांमध्ये भगवान परमात्म्याला शोधण्यासाठी लागणारी रवी म्हणजे पुराणांचं गायन आहे. गायनाच्या द्वारे तुम्ही पुराणांचं सार शोधा, कारणाच्या द्वारे तुम्ही शास्त्राचं सार शोधा, आणि जाणीवेच्या द्वारे तुम्ही वेदाचं सार शोधा. या तिन्ही रव्यांचा जर तुम्ही उपयोग कराल तर 18 पुराणांमध्ये भगवान परमात्म्याच्या नामाचीच व्याप्ती आपल्याला पाहायला मिळेल. मग शास्त्रामध्ये पुराणांमध्ये वेदामध्ये जर भगवान परमात्म्याचं नामचिंतन व्यापक रूपानामध्ये पसरवलेलं असेल तर तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये कंजूसी का करता? स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा जिकडे तिकडे नाम पसरवा. प्रश्न असा पडतो, महाराज नाम पसरवणं म्हणजे करायचं काय? म्हणजे नाम धरायचं आणि असं तानायचं का जेणेकरून ते पसराल? नाम पसरवणं म्हणजे आपण ज्या ज्या क्रियेमध्ये असाल ते करा, जेथे तेथे ज्या अवस्थेमध्ये तुम्ही आहात त्या अवस्थेमध्ये हरि बोला भांडता, हरि बोला कांडता, उठता वयसता हरि बोला, हरि बोला जनी, हरि बोला विजनी, सगळा सर्व कार्य करता हरि बोला. जिकडे तिकडे भगवान परमात्म्याचं नामचिंतन तुम्ही करा. याचा अर्थ असा, नामचिंतन या साधनाला काळाची मर्यादा नाही, नामचिंतन या साधनाला देशाची मर्यादा नाही, आणि नामचिंतन या साधनाला वस्तूची अर्थात व्यक्तीची मर्यादा नाही. गृहस्थी अवस्थेमध्ये असेल तिथेही पसरवा, कोणी ब्रह्मचारी असेल तिथेही पसरवा, वानप्रस्थी असेल तिथेही पसरवा, संन्याशी असेल तिथेही पसरवा, एखादा लहान असेल तिथेही पसरवा. स्त्री असो पुरुष असो मोठा असो छोटा असो कोणीही असो, प्रत्येकाने स्वतःच्या जीवनामध्ये नामचिंतन पसरवण्याची त्याला जागा आहे. म्हणून नामचिंतन हे एकमेव असं साधन आहे की या साधनासाठी आपल्याला कोणतीही मर्यादा नाही. जितकी आपली क्षमता आहे तितकं तुम्हाला नामचिंतन पसरवता येईल जिकडे तिकडे. मग ते लिहून पसरवा, बोलून पसरवा,
पाहिजे त्या अवस्थेमध्ये पसरवा. म्हणून तुकोबारा बोलतायत नामाचे चिंतन प्रगट पसारा. हा प्रगट आणि पसारा नामचिंतनाचा तुम्ही करा. प्रश्न असा उपस्थित होतो महाराज आम्ही नामचिंतन करू पण या नामचिंतनाने होणार काय? आम्ही ज्याच्यामध्ये बांधलो गेलेलो आहोत तो संसार बंध याच्यातून सुटणार आहे का? तुकोबारा बोलतात नामचिंतन करा, या बंधनापासून सोडवण्याची चिंता करू नका. कारण मी तुम्हाला माझं प्रमाण देतो की आम्ही जे साधन समाजामध्ये रुजवतोय त्या साधनाचं आश्वासन आम्ही भगवान परमात्म्यापासून घेऊन आलेलो आहोत. देवाचा प्रचार करण्यासाठी या मृत्यूलोकात आम्ही जेव्हा आलो तेव्हाच देवाला आश्वासन घेऊन आलेलो आहोत. एखादं बिल आपल्याला लिहावं लागतं, त्यानंतर ते आपल्याला भरावं लागतं आणि मग पैसे पास होऊन येतात असा प्रकार इथे नाही. इथे अगोदरच फळ मान्य झालेलं आहे. देवाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही आमच्या नावाचा प्रचार प्रसार करा, तुमची प्रतिज्ञाला आम्ही बंध येऊ देणार नाही, तुमची प्रतिज्ञा आम्ही पूर्ण करू. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सगळ्यांना सोडवण्याचं बिल तुम्ही तुकोबारायांच्या पदरामध्ये नामचिंतनाचं मत टाकण्याच्या अगोदरच पास करून आणलेलं आहे. ते तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात स्वामी निश्चयसी प्रतिज्ञा हि दासी केली आम्ही. तुकोबाराय नाम चिंतनासाठी असणार प्रमाण उपस्थित करतात, प्रमाणाने आपल्याला आश्वासित करतात की तुम्ही देवाचं नामचिंतन प्रगट करा, विस्ताराने करा, त्याचा लाभ तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये असा प्राप्त होईल. सोडविल माझा स्वामी निश्चयसी. तुकोबाराय बोलतात आमचा जो स्वामी आहे भगवान परमात्मा तो तुम्हाला निश्चयाने सोडवील. आणि ही प्रतिज्ञा देवाची आहे असं नाही, तर ही प्रतिज्ञा आमची आहे. आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष प्रमाण आहोत. प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही. तुकोबाराय देवाची प्रतिज्ञा सांगत नाहीत, स्वतःची प्रतिज्ञा सांगतात. कारण देव प्रतिज्ञा केलेली पाळतोच असं नाही. देवाच्या प्रतिज्ञेपेक्षा ही भक्तांची प्रतिज्ञा ही फार मोठी आहे. कारण बऱ्याच वेळेला प्रतिज्ञेच्या रक्षणासाठी देव एक वेळेस स्वतःची प्रतिज्ञा तोडील पण भक्तांच्या प्रतिज्ञेला मात्र तो डाग लागू देत नाही. अनेक वेळेला देवाने स्वतःच्या प्रतिज्ञा तोडल्या पण त्याच्या भक्तांच्या प्रतिज्ञेचं रक्षण केलेलं आहे. प्रसिद्ध महाभारतातील उदाहरण आपण आठवा. भीष्माचार्यांच्या प्रतिज्ञेचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्म्याने स्वतःची प्रतिज्ञा तोडली. देवाची प्रतिज्ञा होती एका सैन्याच्या बाजूने मी उभा राहील आणि शस्त्र हातामध्ये धरणार नाही. पण भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की उद्या मी देवाला हातामध्ये शस्त्र धारण करायला भाग पाडेल. भगवान परमात्म्याने स्वतःची प्रतिज्ञा मोडली आणि भीष्माचार्यांची प्रतिज्ञेचं रक्षण केलं. तुकोबाराय बोलताय देव आमची प्रतिज्ञा कधीही नाहीशी होऊ देणार नाही. आणि आमची प्रतिज्ञा काय आहे तर या सगळ्या जीवांना भवसागरामधून सोडवणं हीच आमची प्रतिज्ञा आहे. सोडविल माझा स्वामी निश्चयसी. भगवान पुंडलिक रायांनी केलेली प्रतिज्ञा आपण डोळ्यासमोर घ्या. जेव्हा पांडुरंग परमात्मा तुकोबाराय अर्थात पुंडलिक रायांच्या दर्शनासाठी आले, पुंडलिक रायांनी वीट फेकली, पांडुरंग परमात्मा विटेवरती उभे राहिले आणि विटेवरती उभं राहिल्यानंतर पुंडलिक रायांनी देवाकडून एक एक प्रतिज्ञा कबूल करून घ्यायला सुरुवात केली. देवा तुला चरण समान ठेवावे लागतील, उभं राहावं लागेल, नासाग्र दृष्टी ठेवावी लागेल, कमरेवरती हात ठेवावा लागेल,
इतकं केल्यानंतर आम्ही तुला आमच्या जवळ राहून देऊ, पण याच्या पुढे जाऊ नये, फक्त असं उभं राहून चालणार नाही, जे जे कोणी तुझ्या दर्शनाला येणार आहे त्या प्रत्येकाला ज्ञान विज्ञान ही मूढानाम पापीनाम अपी दर्शनात्ते भवेन मोक्षः प्रार्थयामि पुनः पुनः। पुंडलिक रायांनी प्रार्थना केली, भगवान परमात्म्याला, देवा मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी, जो मूढ असेल पापी असेल अगदी कसाही आला तरी सुद्धा तुला त्याला सोडवावं लागेल, सोडविल माझा स्वामी निश्चयसी। म्हणून नाम चिंतनाला सुरुवात करा, त्या नाम चिंतनाचं फळ काय आहे त्याचा विचार करू नका, कारण देवाकडून आम्ही अगोदरच आश्वासन आणलेलं आहे, देव आम्हाला तुम्हा आम्हाला सगळ्यांना सोडवणार आहे, म्हणूनच आम्ही मृत्यू लोकामध्ये देवाचा सांगावा घेऊन आलो, ही प्रतिज्ञा आम्ही देवाकडून मान्य करून घेतलेली आहे। आणि अशी अनेक उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील की ज्या ठिकाणी ज्या भक्ताने देवाचा धावा केला त्या ठिकाणी देवाने त्याला संकटातून सोडवलेलं पाहायला मिळेल। गजेंद्राचं उदाहरण डोळ्यासमोर घ्या, गजेंद्राला सोडवलं गेलं। प्रल्हादाचं उदाहरण घ्या, प्रल्हादाला सोडवलं गेलं। ध्रुव तपश्चर्या करतोय, ध्रुवाचं उदाहरण घ्या, ध्रुवाच्या धावेसाठी भगवान परमात्मा धावून आला। द्रौपदी संकटामध्ये सापडली, तिला सोडवलं गेलं। पांडवांना सोडवलं गेलं, असंख्य उदाहरण आपल्याला डोळ्यासमोर घेता येतील। प्रसिद्ध उदाहरण जर संत चरित्रातील द्यायचं झालं तर नामदेव रायांच्या जीवनातील कथाभाग आठवा। जेव्हा मुघली साम्राज्य जिकडे तिकडे आहे आणि सगळा देश मुघलांच्या सावटाखाली भरडला जातोय, त्या काळामध्ये नामचिंतनाचा पसारा मांडण्याचं काम नामदेव रायांनी केलं। अगदी पंजाब पर्यंत नामदेव राय भगवान परमात्म्याचं नामचिंतन वाढवत गेले। म्हणून यवनांच्या काळामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन पोहोचवत असताना त्या काळातील मुघल बादशाला ही गोष्ट कळाली आणि मुघल बादशाने विचार केला की यांना आपण उपद्रव द्यायचा, यांचं नामचिंतन आपण बंद पाडायचं। नामदेव रायांचं कीर्तन चालू आहे, कीर्तनामध्ये यवन आला, येताना रिकामा आला नाही, गायी बरोबर घेऊन आला आणि भर कीर्तनामध्ये यवनाने नामदेव रायांच्या समोर गायी कापली। प्रश्न असा पडला, श्रोते इतके भयभीत झाले तिथून निघून जाऊ लागले। भगवान परमात्म्याचा धावा नामदेव रायांनी सुरू केला, संकट आलंय, देवा या संकटामधून आमची सुटका करा। गायीचं तुटलेलं शिर नामदेव रायांनी मांडीवरती धरलं आणि भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा टाहो फोडला। नामदेव रायांकडे यवनाने पाहिलं, यवनाने सांगितलं तुझ्यामध्ये जर सामर्थ्य असेल तर गायीला जिवंत करून दाखव। नामदेव रायांनी यवनाला सांगितलं, 4 दिवसांमध्ये मी आपल्याला गायीला जिवंत करून देईल। 4 दिवसाची मुदत मागितली आणि नामदेव रायांनी भगवान परमात्म्याचं नामचिंतन मांडलं। भगवान परमात्मा 4थ्या दिवशी प्रगट झाले, गायीला जिवंत केलं, गायी उभी राहिली। नामदेव राय भगवान परमात्म्या बरोबर भांडू लागले, देवा तू आम्हाला आश्वासन दिलं होतं की जेव्हा जेव्हा संकट येतील तेव्हा तेव्हा मी तिथं उडी घालील आणि तुमच्या सगळ्यांचं रक्षण करेन, 4 दिवसापासून तुझा धावा करतोय, 4थ्या दिवशी यायला तुला जमलं, इतका उशीर का झाला? भगवान परमात्म्याने नामदेव रायांना उत्तर दिलं, नामदेवा 4 दिवसांची मुदत तुम्हीच मागितली होती, तुम्ही जर आहे त्या क्षणी गायी उभी करतो असं म्हटलं असता तर 4 दिवस सुद्धा वाट पाहिली नसती, त्या क्षणी आलेल्या संकटामधून आपली सुटका केली असती। पण आपण 4 दिवसांची मुदत मागितल्यामुळे परिणामी शब्द खरा करण्यासाठी 4थ्या दिवशी यावं लागलं। नामदेव रायांवरती आलेलं संकट परमात्म्याने दूर केलं। तुकोबाराय बोलतायत अशी अनेक संकट जी जी भक्तांवरती येत आहेत ती सगळी संकट देवाने दूर केली। स्वतः तुकोबारायांच्या जीवनामध्ये कीर्तन चाललं, परचक्र वेढा पडला, छत्रपती शिवाजी राजे त्या कीर्तनामध्ये सापडलेत, पुण्यामध्ये कीर्तनाचा प्रसंग घडतोय आणि चाकण मधून यवनाची स्वारी निघाली महाराजांना पकडण्यासाठी। एवढं मोठं परचक्र पडलं, सगळ्या कीर्तनाला जिकडून तिकडून मुघल सैन्याने वेढलं गेलं, करायचं काय, जो श्रोता बसलेला आहे तोही मारला जाईल, सगळ्यांना मारण्यासाठी आता हात उचलले जाणार। तुकोबारायांनी भगवान परमात्म्याला प्रतिज्ञेची आठवण करून दिली, देवा तू सांगितलं होतं संकटामधून सुटका करू, तुझ्या नामाचा प्रचार प्रसार करतोय, संकट येतात कशी,
मला माझी चिंता नाही, पण समोर उपस्थित असलेल्या नामधारकांवरती संकट येऊ नये। परिणाम असा झाला, भगवान परमात्म्याने छत्रपतींचं रूप घेऊन जे घोडे हाकले की राजे पळून जात आहेत हे पाहिल्यानंतर यवनी सैन्य राजे पळाले म्हणून त्यांच्या मागे पळत सुटलं। अगदी 20 कोस गेल्यानंतर लक्षात आलं की हा पळणारा दुसरा तिसरा कोणी नाही, पळणारा अचानक नाहीसा झाला आणि इकडे तोपर्यंत महाराज सुखरूप सिंहगडावरती पोहोचले। जी जी संकट भक्ताच्या नामचिंतनामध्ये प्राप्त होतील त्या सगळ्या संकटामधून सोडविल माझा स्वामी निश्चयसी, अशी प्रतिज्ञा आम्ही भगवान परमात्म्याकडून केलेली आहे, म्हणून आमच्यावरती विश्वास ठेवा, कारण तुमच्या उद्धाराचा मार्ग आम्ही भगवान परमात्म्याकडून मान्य करून आणलेला आहे। म्हणून नामचिंतनाचं फळ देवाने अगोदरच पास केलंय, त्याचा फॉर्म तुम्ही भरून द्या अथवा देऊ नका, पण फळ मात्र देवाने पहिलंच आपल्यासाठी दिलेलं आहे। प्रश्न असा पडतो, महाराज नामचिंतनाचं फळ संकटाचं निवारण आमच्या जीवनातलं होईल गोष्ट खरी, पण हे नामचिंतन करण्याजोगी सामर्थ्य आमच्यामध्ये नाही। या नामचिंतनासाठी लागणारं गाण्याचं ज्ञान, या नामचिंतनासाठी लागणारं गुणांचं ज्ञान आमच्या जवळ नाही। तुकोबारा बोलतात या गुणांची पाहत नाही। प्रश्न असा पडतो, जर देव गुण दोषांना पाहत नसेल तर गुण दोष असलेल्या पद्धतीने आपण देवाचं नाम चिंतन करावं का? याचा अर्थ असा होतो, आपण कितीही दोष केले तरी सुद्धा चालू शकेल, पण या चरणाची संगती तशी नाही। प्रेमेच कृपाणी वश होय, ज्या ठिकाणी प्रेम आहे त्या ठिकाणी भगवान परमात्मा वश होतो, ज्या ठिकाणी प्रेम आहे त्या ठिकाणी गुण असो अथवा दोष असो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रेम। भगवान परमात्म्याला प्रेमाची फार मोठी भूक आहे, म्हणून ज्या ठिकाणी नामचिंतनाच्या कीर्तनामध्ये प्रेम आहे त्या ठिकाणी भगवान परमात्मा गुणही पाहत नाही आणि दोषही पाहत नाही कीर्तनातले। म्हणून गुण पाहत नाही याचा अर्थ चांगल्या गोष्टीही त्याला पाहायची आवश्यकता पडत नाही, आणि दोष पाहत नाही याचा अर्थ वाईट कोणत्या गोष्टीही पाहत नाही। पण हे कोणाच्या ठिकाणी संभवत? ज्या ठिकाणी प्रेम आहे त्याचे गुण दोष भगवान परमात्मा पाहत नाही, आणि ज्याच्या ठिकाणी प्रेम नाही
आणि जाणून बुजून जो दोष करतोय त्याला मात्र त्याचं फळ प्राप्त होणार नाही. गुण दोष नाही पाहत कीर्तनी. नामदेवरायांच्या जीवनातील एक पुढचा उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. जेव्हा तीर्थयात्रेच्या प्रकरणामध्ये ज्ञानोबारायांच्या बरोबर नामदेवराय सगळी तीर्थयात्रा करतायत, ही तीर्थयात्रा करत असताना नामदेवराय औंढा नागनाथाच्या मंदिरासमोर आले आणि नागनाथाच्या मंदिरासमोर नामदेवरायांनी कीर्तनाचा आरंभ केला. दिवसभर दमलेली सगळी मंडळी कीर्तनाच्या घोषामध्ये तल्लीन झाली. कीर्तन मांडलं गेलं आणि त्या कीर्तनामध्ये मंदिराच्या समोर कीर्तन चालू आहे. मंदिरामध्ये आत जायला रस्ता नाही. दिवस शिवरात्रीचे होते. त्या ठिकाणी भगवान नागनाथांचा अभिषेक करण्यासाठी स्नान करून आलेली काही ब्राह्मण मंडळी होती. या ब्राह्मण मंडळींनी पाहिलं तर मध्ये कीर्तन मांडलंय आणि या कीर्तनातून आत मध्ये जर जायचं म्हटलं तर बाकीच्यांच्या अंगाचा स्पर्श आपल्याला होईल आणि आपल्याला दोष लागेल. दोष लागल्यामुळे आपण अपवित्र होऊ आणि आतमध्ये आपल्याला अभिषेक करता येणार नाही. सगळी मंडळी लांब उभी राहिली आणि निरोप नामदेवरायांना पाठवला, महाराज आहे त्या ठिकाणी कीर्तन थांबवा, बाजूला जा, आम्हाला आतमध्ये जायचंय. नामदेवरायांनी सांगितलं आमच्यापासून आपल्याला कोणताही दोष होणार नाही, आम्ही सदैव पवित्र आहोत, आमच्या ठिकाणी कोणतीही अशुद्धी नाही. जरी कदाचित मधून जात असताना तुम्हाला कोणाचा स्पर्श झाला तरी सुद्धा तुमचं पावित्र्य नष्ट होणार नाही. मंडळींनी आक्षेप घेतला, महाराज तुमच्या सांगण्यावरती आमचं पावित्र्य टिकणार नाही, तुम्हाला सांगतोय तसं तुम्हाला ऐकावं लागेल. ज्या महादेवाच्या मंदिरासमोर तुम्ही कीर्तन करत आहात ते कीर्तन चाललंय भगवान विष्णू परमात्म्याचं आणि मंदिर आहे भगवान महादेवाचं, म्हणून तुम्ही जे कीर्तन करत आहात ते देवाला पटणार नाही. म्हणून तुमचं कीर्तन देवाला पटत नाही, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, त्याच्यामधून जर आम्ही चालू लागलो तर आम्ही अपवित्र होऊ. हे कीर्तन इथून हलवा, मंदिराच्या पाठी मागे जाऊन कीर्तन करा. सगळ्यांचा विरोध झाला. परिणाम असा झाला, कीर्तनामध्ये मांडलेला रस वितळला नाही. लाजाने नामदेवराय तिथून निघाले आणि सगळ्यांना बरोबर घेऊन मंदिराच्या पाठी मागे जाऊन कीर्तन करायला सुरुवात केली. परिणाम असा झाला, नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये गुणही भगवान परमात्मा पाहत नाही, दोषही पाहत नाहीत. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये प्रेम इतकं ओथंबून वाहत आहे की नामदेवरायांना समोरून हलवल्यानंतर भगवान महादेवांवरती जी प्रेमाची धार वाहत होती ती धार थांबली आणि भगवान महादेवांच्या अंगाचा लाही लाही व्हायला सुरुवात झाली. परिणाम असा झाला, भगवान परमात्म्याने आकाशामधून 9,000 गुढ्या खाली उतरवल्या. या 9,000 गुढ्या म्हणजे नवविध भक्ती आपल्या डोळ्यासमोर मूर्त रूपाने नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये उतरल्या. आणि याचा परिणाम असा झाला की या सगळ्या भक्तीचा रसपान करण्यासाठी भगवान महादेवांनी आपल्या मंदिराचा दरवाजा फिरवला, सगळं मंदिर फिरलं आणि नामदेवरायांच्या दिशेने भगवान परमात्म्याच्या मंदिराचं मुख झालं. भगवान परमात्मा कथेमधलं प्रेम पाहतो, त्या ठिकाणी किती गुण आहे किंवा दोष आहे या गोष्टी भगवान परमात्मा पाहत नाही. गिर धरलाल तो भाव का भूका राग कला नाही जाणत तुका, नाही जरी तुझा मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवी. एक अलीकडचं उदाहरण द्यायचं जर झालं तर साने गुरुजी कीर्तन करायचे, पण साने गुरुजींना स्वर मात्र अजिबात नव्हता, पण त्यांच्या कीर्तनाचा महिमा असा सांगितला जातो. ते जर कीर्तन करायला सुरुवात झाली तर रस्त्यावरून जाणारी सगळी मंडळी आपण कोणतं काम करायला चाललोय हे विसरून कीर्तनासाठी येऊन बसत असत. म्हणून भगवान परमात्मा नामचिंतनामध्ये असलेलं प्रेम पाहतो, या प्रेमाच्या द्वारे आपले गुणही नाहीसे होतात, दोषही नाहीसे होतात. प्रश्न असा पडतो, महाराज नामचिंतनापुरते गुण आणि दोष नाहीसे होतील, पण नामचिंतन बंद झालं की पुन्हा आम्ही संसाराकडे जाऊ आणि संसारामध्ये गेल्यानंतर पुन्हा गुणदोष आमच्या मध्ये येणार. चुकोबारा बोलतात नामचिंतन हा एक असा रस आहे की तो एकदा तुमच्या मुखाला लागला आणि त्या नामचिंतनामध्ये एकदा का तुम्ही पूर्णपणाने बुडालात की त्याच्यानंतर तुम्हाला संसाराचा कोणताही रस आनंद स्वतःच्या जीवनामध्ये भोगण्याची इच्छा वाटणार नाही. हा सगळा संसार
तुम्हाला कडू लागेल अभंगाच्या शेवटच्या जन्मात. प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे. तुकोबाराय बोलतायत हा सगळा प्रपंच तुम्हाला कडू वाटेल. प्रपंच शब्द तुकोबाराय वापरतात. प्रकर्षेन पंचह इति प्रपंचह, ज्याच्यामध्ये पाचही भूत प्रकर्षाने विकसित झालेली पाहायला मिळतात त्याला प्रपंच असं म्हटलं जात. म्हणून या प्रपंचाचा विचार आपल्याला अगदी सूक्ष्म तत्वापासून ते स्थूल तत्वापर्यंत करावा लागेल. ही सगळी सृष्टी जी निर्माण झाली त्याला आपण प्रपंच म्हणतो. कारण हा पाच भूतांनी विस्तारलेला प्रपंच आहे. जिथे पाच भूत व्यक्त रूपाने दिसतात त्याला आपण प्रपंच म्हणतो. या प्रपंचाच्या संबंधी तुकोबाराय बोलतायत की हा सगळा प्रपंच तुम्हाला गोड वाटणार नाही, कडू वाटेल. कडू वाटेल याचा अर्थ वाटणे शब्द कडू होईल असं नाही, तो कडूच आहे. पण तो कडू आपल्याला वाटत नाही म्हणून कडू वाटायला सुरुवात होईल. कडू होईल प्रपंच असं जर म्हटलं असतं तर गोड प्रपंच अगोदर होता, तो कडू झाला असं मानावं लागेल. वाटणे शब्दामध्ये आपली जी भ्रांती आहे ती भ्रांती तुकोबाराय दाखवून देतात की हा सगळा प्रपंच मुळामध्ये कडूच आहे, पण हा प्रपंच आपल्याला कडू वाटत नाही अज्ञानामुळे. त्याची अनेक कारणं आपल्याला डोळ्यासमोर ठेवता येतील. सद असद अनिर्वचनीय असलेलं, त्रिगुणात्मक असलेलं, ज्ञान विरोधी भावरूप असलेलं अज्ञान आपल्या बुद्धीवरती पडलं टाकतंय आणि हा सगळा प्रपंच आपल्याला गोड आहे अशी अनुभूती निर्माण करून देत आहे. नाहीतर वस्तुतः या प्रपंचामध्ये थोडी सुद्धा गोडी नाही. पण परिणाम असा होतो जेव्हा प्रमाणामध्ये दोष निर्माण होतो तेव्हा प्रमेयाचं यथार्थ ज्ञान आपल्याला होत नाही. उदाहरणाने चिंतन करा, जर एखाद्याला काविळ झाली तर काविळ झालेल्या व्यक्तीला साखर गोड न लागता त्याला कडू लागते, मिरची तिखट न लागता त्याला गोड लागते, दूध त्याला कडू लागतं. याचा अर्थ काय? दोष मिरचीमध्ये नाही, दोष साखरेमध्ये नाही, तर साखर किंवा मिरचीचं ज्ञान करून देणारं जीभ नावाचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये दोष उत्पन्न झालेला आहे. काविळ झालेल्या व्यक्तीला सगळं काही जेते चांदण्याते म्हणे पिवळे, त्याला चांदणं पिवळं दिसू लागतं, शंख पिवळा दिसतो. कामिन जयाचा झाली या नेत्राशी, 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 चंद्राशी पिसवा
वर्ण पाहिल, पिवळा पाहिल, याचा अर्थ असा प्रमाणामध्ये दोष उत्पन्न झाला. हा सगळा संसार आपल्याला गोड वाटतोय, संसार आपल्याला किती गोड वाटतोय याचा विचार आपला आपण करून पहा. अगदी कितीही वेळा आपल्याला संसार आणि दुःख दिलं तरी सुद्धा आशा बलवती राजम, आपण संसारामधून आपल्याला सुख होईलच या दृष्टीने संसाराला चिटकून राहतो. तुकोबाराय बोलतात हे कुठपर्यंत, जोपर्यंत नामचिंतनाचा पसारा जीवनामध्ये पसरला नाही तोपर्यंत. एकदा का देवाच्या नामचिंतनाची रस्यता अनुभवायला आली, विषय रांधिली रस सोयी, जय जेवणाला ठाववी होई, तैतो ताटची सांडोनी जाय जिया परी, तैसे संसार या समस्ता जाणी जय जय अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे सांगे कुमुद दळाचे निताटी, जो जेविला चंद्र किरण चोखटे तो चकोरू काही वाळवंटे चुंबित वसे. ज्ञानोबाराय बोलतात एखादा चकोर पक्षी आहे, तो जर कमळाच्या पात्रामध्ये चांदणे अर्थात चंद्रप्रकाशाची चंद्रकिरण जेवला तर असा चकोर पक्षी तापलेल्या वाळवंटाचं चुंबन घेणार नाही. तसा ज्याने खऱ्या अर्थाने ब्रह्मरस नामचिंतनाद्वारे चाखलेला आहे असा मनुष्य पुन्हा संसारातील विषयानंदाकडे वळणार नाही. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, हा सगळा प्रपंच कडू होईल आणि भगवान परमात्म्याच्या प्रेमाचा इतका उत्कर्ष होईल की आपलं कंठ आपलं सगळं अंग रोमांचाने दाटून निघेल असा परिणाम आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून नामचिंतनाची पद्धत, नामचिंतनासाठी असणारी आश्वासन प्रमाण आणि नामचिंतनाचा परिणाम तुकोबाराय या अभंगातून आपल्या लक्षामध्ये आणून देतात. आपणही आपल्या जीवनामध्ये नामचिंतन न संकोच करता प्रगट करावं, त्याचा पसारा मांडावा. तुकोबारायांच्या वचनावरती विश्वास ठेवून भगवान परमात्मा आपल्याला सोडवणार आहे, रक्षिष्यति इति विश्वास, हा विश्वास धारण करावा आणि भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आपण आपलं प्रेम वाढवावं, जेणेकरून आपलं अंग कंठित प्रेमाने भरून येईल, अंग रोमांचाने दाटून निघेल आणि आपण या भवसागरामध्ये सुटून जाऊ. दिसणारा भासणारा सगळा प्रपंच आपल्याला कडू वाटेल आणि देवापर्यंत आपण जाऊन पोहोचू. या पद्धतीने नामचिंतनाचा विचार तुकोबाराय या अभंगातून व्यक्त करतायत. हाच विचार आपल्या मनी मानसी आपण ठेवून प्रत्येक ठिकाणी असाल ते तेथे जेथे तेथे, ज्या ठिकाणी बसाल सप्ताहाच्या मंडपात आला तरीही नामचिंतन चालू द्या, बाहेर गेला तरीही नामचिंतन चालू द्या. दिवस रात्र भगवान परमात्म्याचं नामचिंतन करून देवाच्या नामचिंतनाच्या ठिकाणी एकरूप होऊन जाण्याचा प्रयत्न आपण या नाम सप्ताहाच्या रूपाने करूया, अशी एक प्रार्थना देवाजवळ करून या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे ज्ञानेश्वर.